आसा गोंयभर उत्तर गोंयान आनी फाल्यां दक्षीण गोंयान जाता. आमची एक डेमोक्रेसी आमची लोकशाही पद्दतीन आमी प्रत्येक मतदारसंघा भितर वतात त्या सगळ्या थंयची मंडळ समिती थंयचे बूथ अध्यक्ष शक्ती केंद्र प्रमुख जो प्रशासन आसा तेंचे कडेन आमी आमचे निरीक्षक जे आसात आमचे प्रभारी जे आसात ते आज आसात दोन दीस आजनी फाल्यां आनी प्रत्येक मतदारसंघा भितर वयतकच तुमचो जो प्रोसेस आसा तेंचे डिस्कस करून तांकां जें मनान आसा तें तांच्यांनी त्या पेटयेन घालचें. इलेक्शनाच्या संदर्भात सजेशन आसतलें मतदारसंघ म्हूण आसूं शकता स्टेट म्हूण आसूं शकता आनी तांकां कोण उमेदवार जाय हें तांच्या मनान जें आसा त्या मनान जें दिसता तें तांच्यांनी पेटयेन इट इज अ सिक्रेट बॅलट त्या पद्दतीन घातलेलें आसा. तो सगळो प्रोसेस जो आसा तो पूर्ण करून मागीर तो सगळो प्रोसेस आमी स्टेट इलेक्शन कमिटी समोर येतात मागीर तो पार्लिमेंटरी बोर्डाक वयतलो. तातूंत आमी म्हणटात पूर्णपणे तो आमचो हे जे निवडणूक आमचे प्रभारी जे आसात ते सगळे ऑर्गनायज करतात. कॅन्डिडेट डेफिनेटली 21 तारीख नोटिफिकेशन येतले त्याच्या पहिली शॉर्टलिस्ट जावन कॅन्डिडेट आमी तुमकां कळटो पार्लिमेंटरी बोर्डाक. भारतीय जनता पार्टी थंय सुरवाती पसून काम करता. मायकल लोबो येवच्या पयलीं सुद्दां थंय काम चालू आसलें. त्यामुळे एखादो पार्टी भारतीय जनता पार्टी ही ऑर्गनायज बेस्ड पार्टी एक मनीस गेलो म्हण पार्टी थंय हें जायना. त्यामुळे पार्टी त्याच नेटान थंय उबी रावता ताका लागून थंय उमेदवार आसा तोय जातलो. पार्टीचें संघटनूय तितल्याच नेटान उबें जातलें. येणाऱ्या 2-3 दिसां भितर बरेचशे लोक पार्टी भितर जॉयन जातले. लहू मामलेदार आमचे कडेन खंय असलो एका टायमार तुमकां लहू मामलेदार ओ एम जी जो आशिल्लो त्या नंतर तो टीएमसीन कलकत्त्यात गेलो. आता कलकत्त्याच्या खंय आसा तो म्हाका खबर ना. त्याचो आनी पार्टीचो कसलोच क्वेश्चन तुम्ही केन्ना खंयच्या पळय शिरोडे वैयक्तीक त्याचे आमचे कडेन सुभाष बरेपण डेफिनेटली आसता तो ऑफिशियली आज गोविंदान जशें पार्टीचें आमच्या हें घेतलो प्रवेश घेतलो अशा पद्दतीचो प्रवेश नासलो तेका. तुमी कोणाक हाडून आमकां तेखो नाका ते जे आसा तांकां थंय सोडा. प्रियोल मतदारसंघान तुमचे जे कार्यकर्ता आहात त्यांना तुम्ही आता कसे कन्व्हिन्स करता? फर्स्ट यादी सेकंड यादी अशी असेना पार्लिमेंटरी बोर्ड निर्णय घेता आणि त्या निर्णया प्रमाणे सगळे जातात. प्रियोल मतदारसंघात तुम्ही कसे कन्व्हिन्स करता? किती असा की जो एक निवडणुकीच्या प्रक्रियेच्या नंतर भारतीय जनता पार्टीचे जे कार्यकर्ते असतात त्यांना समजून सांगपाचे पूर्णपणे प्रयत्न आमचो डेफिनेटली जातलो. फायनली डेमोक्रेसी प्रयत्न सांगप वेगळे. त्यामुळे आम्ही पूर्णपणे आमच्या कार्यकर्त्यांक सांगपाचो प्रयत्न करतो. इलेक्शन कमिटीची मिटींग झाली. आज आमचो जो प्रोसेस असा इलेक्शनचो तो प्रोसेस सुरू झालो. भारतीय जनता पक्षान कपल जोडप्या तिकीट मेळपाक शकता कशें आता तुका की निर्णय हांव करना पार्लिमेंटरी बोर्ड म्हजे सजेशन खंयच चलना. हांव पार्लिमेंट भारतीय म्हजे जेवढा निवडणूक प्रक्रिया सुरू जाता तो अधिकार पार्लिमेंटरी बोर्ड आमच्या बाकीच्या पार्टी भशेनी आज अमके घाले फाल्यां अमके तर म्हाका अधिकार असतो ते भारतीय जनता पार्टीचो डिसिजन पार्लिमेंटरी बोर्ड ठरयता. ह्या 21 तारखे वयली जे डिसिजन जाता तें कळटा. एनी पॉसिबिलिटी ऑफ सपोर्टिंग इंडिपेंडंट कॅन्डिडेट इन सम ऑफ द कॉन्स्टिट्युएंसी एक दोन तीन कितें आसा पळय अजून तरी तो निर्णय जावना. तो एक योग्य निर्णय जो आसा 21 तारीख जाल्याच्या तुका ताजेर उलोवचें. पॉसिबिलिटी आसा फिलीप लॅरी बाबा आय डोंट नो आय डोंट नो. इलेक्शन प्रोसेस स्टार्टेड टुडे द इलेक्शन्स आर जस्ट 35 डेज अवे. अरे इलेक्शन म्हणजे जे आमचे ऑर्गनायझेशन जे खूप वर्ष पहिली चालू झाले निवडणूक जो उमेदवार लागता पळय त्याची प्रक्रिया ती सुरुवात पार्लिमेंटरी बोर्ड बीजेपीचे सगळ्यांना लिस्ट केल्या गेले केल्याच जाऊ ना.